नमस्कार मित्रांनो, मैत्रिणी, तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज तारीख आहे 10 तारीख आणि आज गणेश चतुर्थीचा दिवस, आनंदाचा दिवस। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या घरात गणेशजीचं विराजमान होणार आहे। आणि तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असाल की 2 मूर्त्या बसलेल्या आहेत आपल्या घरामध्ये। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या। कोणत्याही कंटेंटमुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करून टाका आणि लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण करून टाका। आपली फॅमिली लवकरात आपली 1000 होणार आहे। खाजगी स्वरूपात घराघरात साजरा होणारा हा उत्सव लोकमान्यांनी रस्त्यावर आणला। त्याचे धार्मिक स्वरूप कायम ठेवून गणेशोत्सवाला राजकीय, सामाजिक विचाराची आणि कार्याची जोड दिली। गणेशोत्सव ज्ञानसत्राच्या स्वरूपात साजरा करण्यात येऊ लागला। इंग्रजी शिक्षणामुळे हिंदूंचे आचार नष्ट होऊ लागले होते, विचार भ्रष्ट होऊ लागले होते, धर्माबद्दल लोक उदासीन होऊ लागले होते। ही स्थिती बदलायची असेल तर गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपात दिले पाहिजे असे लोकमान्यांना 1893 वाटले। हा उत्सव 10 दिवस करावा, त्यात कीर्तने, मेळे, प्रवचने आयोजित करावे, त्यातून हिंदूंमध्ये जागरूकता करता येईल असे वाटल्याने 1894 टिळकांनी गणेश उत्सवाला अभिनव सार्वजनिक स्वरूप देऊन स्वतः श्री स इचूरकर यांच्या वाड्यात सार्वजनिक गणपती बसवला। त्यावेळी टिळक त्याच वाड्यात राहत होते। तुम्ही आपला पूर्ण व्हिडिओ बघितला असाल तर बाप्पांचं आगमन झालंय ह्याच्या अगोदर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाय, पूजा पासून ते आरती पर्यंत। तर थोडस आपलं डेकोरेशन मध्ये पेंडिंग आहे। हे ओरिजिनल गवत आहे, लादी घास आहे आणि याच्यावर मी गार्डन बनवण्याचा पूर्ण म्हणजे असा विचार केला होता, गार्डन बनवू।
कारण की आपल्या मुंबईमध्ये गार्डन कमी आहेत आणि सध्याला पूर्ण बिल्डिंग बिल्डिंग करतात सगळीकडे. त्यामुळे माझा एक विचार आहे सेव वॉटर आणि सेव ग्रीनरी, त्यामुळे मी गार्डन थोडस बनवते. तर आता आपल्यासोबत आहे सिद्धार्थ. सिद्धार्थ आलाय, सिद्धार्थ मला मदत करतोय कामामध्ये, त्याला मी बोलवून घेतलंय. आणि डेकोरेशन आपलं काम चालू आहे, थोड्या वेळा आपलं काम होणार आहे. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटीला मी पूर्ण आपल्या डेकोरेशनचा एक छोटासा पार्ट मी टाकणार आहे. तर आपल्या घरात यावर्षी दोन मूर्त्या आहेत. दोन मूर्त्याचं रिझन तुम्ही जर मला फॉलो अगोदरपासून करत असाल, माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघत असाल, तर तुम्हाला माहिती असेल. तर आपल्या नवीन लोकांना सांगतो, तर गेल्या वर्षी वहिनी गरोदर होती, त्यामुळे गेल्या वर्षीचा गणपती विसर्जन केला नाही आमच्या जातीमध्ये, म्हणजे आमच्यामध्ये की मूर्ती सोडत नाहीत गरज असल्या घरी, त्यामुळे आम्ही मूर्ती तशी ठेवली होती घरामध्ये. तर ह्या वर्षी आपल्याकडे दोन मूर्त्या आहेत. मित्रांनो, काम आपलं प्रोसेस मध्ये आहे. तर आता सिद्धार्थ पूर्ण आपल्या आता घसरगुंडीचं काम चालू आहे, झोक्याचं काम चालू आहे. सिद्धार्थने डोकं लढवलंय आणि घसरगुंडीच्या शिड्या बनवल्या आहेत. आता इथं घसरगुंडी बनवायचं आहे. सिद्धार्थने खूप डोकं लावलंय, मी सांगतोय तो करतोय, म्हणजे डोकं माझं लागते पण कलाकार सिद्धार्थ आहे. आणि आता आपला कॅमेरामन आकाश आलाय. तर मगाशी मी शूट पण करतो, त्यामुळे काम स्लो झालं. तर आकाश आलाय, आकाश शूट करेल आणि आम्ही दोघं पडावर काम करतोय. आणि आकाश पण आपल्याला नवनवीन सांगते की कंपाऊंड बनव, हे कर ते कर, फक्त आश्वासन देते, काम काही करत नाही. तर आता फटाफट काम करून घेऊ आणि थोड्या वेळा तुम्हाला भेटतो आपलं डेकोरेशन पूर्ण झाल्यावर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, 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 हे गजानन. कंपाऊंड झालं आपलं आणि दोन चेअर बनवलेत आणि आपला झोका झालाय आणि घसरगुंडीचे शिळे झालेत. आणि सिद्धार्थ आता ह्या साइडचं कंपाऊंड करतोय आणि समोर आपलं इथे लाइटिंग येणार आहे आणि एक साइडला कंपाऊंड. तर आपलं काम थोड्या वेळात होणार आहे पूर्ण.